students, today we are going to learn about animals' living places and their sounds. म्हणजेच प्राण्यांची राहण्याची ठिकाणे आणि त्यांचे आवाज. मित्रांनो, लिव्हिंग प्लेस म्हणजे राहण्याचे ठिकाण, यालाच इंग्रजीत ड्वेलिंग प्लेस, हॅबिटॅट, होम असेही शब्दप्रयोग केले जातात. आता आपण एक उदाहरण पाहूया. डॉग. डॉगच्या राहण्याच्या ठिकाणाला इंग्रजीत केनेल म्हटलं जातं. डॉग्स लिव्हिंग प्लेस केनेल, ड्वेलिंग प्लेस ऑफ डॉग केनेल, डॉग्स होम केनेल, डॉग्स हॅबिटॅट केनेल. आता आपण कुत्र्याचा आवाज याविषयी माहिती पाहू. कुत्रा भुंकतो याला इंग्रजीत बार्क असा शब्द केला जातो. कुत्रा गुरगुरतो त्यासाठी ग्राउल हा शब्द वापरला जातो. या ठिकाणी डॉग्स साउंड्स आहेत बार्क अँड ग्राउल. याच पद्धतीने विविध प्राण्यांचे राहण्याचे ठिकाण आणि त्यांचे आवाज म्हणजेच ॲनिमल्स लिव्हिंग प्लेसेस अँड देअर साउंड्स दॅट मीन्स देअर क्राईज हा घटक आपण पुढील व्हिडिओ सविस्तर पाहूया. थँक्यू.